नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण स्तंभालेखाबद्दल शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. परीक्षा संपल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, परंतु त्याच्या आधी येणार आहे एक महत्वाचा दिवस, निकालाचा दिवस. आज सर्व मुले त्यांचे प्रगती पुस्तक घेण्यासाठी शाळेत आलेली आहेत. राजू बघ, मला किती छान गुण मिळाले आहेत. मलाही खूप छान गुण मिळाले आहेत बबलू. असे आहे का? तर मग आपण आपापल्या गुणांचे स्तंभालेख का नको बनवायला? अशा प्रकारे आपण एका नजरेतच आपल्या गुणांची तुलना करू शकू. राजू आणि बबलूने त्यांना मिळालेल्या गुणांचा स्तंभालेख बनवला. मुलांनो, तुम्ही राजू आणि बबलूचे स्तंभालेख बघून सांगू शकता का की राजू आणि बबलूला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले आहेत? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. राजूच्या स्तंभालेखात सर्वात उंच आयत गणितामध्ये आहे, म्हणून राजूला सर्वात जास्त गुण 19 गुण मिळाले आहेत. आणि बबलूच्या स्तंभालेखात सर्वात उंच आयत विज्ञानात आहे, म्हणून बबलूला सर्वात जास्त गुण 18 गुण मिळाले आहेत. राजू बघ, या विषयात मला तुझ्यापेक्षा 5 गुण जास्त मिळाले आहेत. आणि या विषयात तुला माझ्यापेक्षा 5 गुण जास्त मिळाले आहेत. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की बबलू कोणत्या विषयाबद्दल बोलत आहे? जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर कळेल की भूगोलात बबलूला 17 गुण आणि राजूला 12 गुण मिळाले आहेत. त्यामुळे भूगोलात बबलूला राजूपेक्षा 5 गुण जास्त मिळाले आहेत. आणि इंग्रजीमध्ये बबलूला 12 गुण आणि राजूला 17 गुण मिळाले आहेत. त्यामुळे इंग्रजीमध्ये बबलूला राजूपेक्षा 5 गुण कमी मिळाले आहेत. राजू बघ, तुझे या विषयाचे गुण आपल्या दोघांना मिळालेल्या गुणांपैकी सर्वात कमी आहेत. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की राजूला सर्वात कमी गुण कोणत्या विषयात मिळाले आहेत? राजू आणि बबलूच्या स्तंभालेखापैकी राजूच्या स्तंभालेखामध्ये विज्ञानामध्ये बनलेल्या आयताची उंची सर्वात लहान आहे, त्यामुळे सर्व गुणांमध्ये सर्वात कमी गुण 10 गुण राजूला विज्ञान विषयात मिळाले आहेत. राजू, मी आता तुला विज्ञानात मदत करेन आणि तू मला इंग्रजीमध्ये मदत कर. आता चल, आपण जाऊन आपल्या सुट्ट्यांची मजा लुटूया. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे स्तंभालेख याबद्दल जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया.